नमस्कार. इयत्ता 10वी अर्थनियोजन. आपल्या देशात अर्थनियोजनासाठी सरकार कराच्या म्हणजे टॅक्सच्या रूपात पैसा गोळा करत असते. जुलै 2017 पूर्वी आपल्या देशात विविध राज्यात विविध प्रकारचे कर लागू होते. उदाहरणार्थ उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, मूल्यवर्धित कर वॅट, करमणूक कर, केंद्रीय विक्री कर, सेवा कर, जकात इत्यादी. जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. हा कर गुड्सचे उत्पादन, विक्री, आयात आणि सेवा या सर्वांवरील राष्ट्रीय पातळीवरील सर्वसमावेशक असा अप्रत्यक्ष कर आहे. निर्यात, आयकर आणि कॉर्पोरेट टॅक्स या कराच्या कक्षेच्या बाहेर आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे निरनिराळे अप्रत्यक्ष कर लावतात त्या सर्व करांची जागा जीएसटीने घेतली आहे. पूर्वी वॅट, एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स असे तीन प्रकारचे कर होते. ते लावण्याऐवजी एकच जीएसटी हा कर लावला आहे. हा जीएसटी म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. जुलै 2017 पासून देशातील हे विविध प्रकारचे कर रद्द करून फक्त वस्तू व सेवा कर हा एकच कर अस्तित्वात आणला. एक देश एक कर एक बाजार या तत्वानुसार हा कर अस्तित्वात आणलेला आहे. वस्तू म्हणजेच गुड्स, त्यासाठी जी. सेवा सर्व्हिस, त्यासाठी एस. आणि कर म्हणजेच टॅक्स, त्यासाठी टी. थोडक्यात जीएसटी एक देश एक कर एक बाजार. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी. जीएसटी हा जो कर आहे याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजेच सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी. सेंट्रल जीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर. बघा, वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल जीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर हा केंद्र सरकारकडे जमा होणारा कर आहे. तर स्टेट जीएसटी एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर हा राज्य सरकारकडे जमा होणारा कर आहे. जीएसटी कर प्रणालीनुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सीजीएसटी व एसजीएसटीच्या रूपात हा कर जमा होतो. सीजीएसटी तसेच एसजीएसटी कर प्रणालीनुसार वस्तू खरेदी केल्यावर किंवा कोणत्याही प्रकारची सेवा घेतल्यावर ग्राहकाला कर द्यावा लागतो. जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला बिल मिळते. वस्तू बिलावर HSN कोड दिलेला असतो. तर जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची सेवा घेतो त्यावेळेला आपल्याला रिसीट मिळते आणि या रिसीटवर SSC कोड दिलेला असतो. जीएसटी युक्त बिलाला टॅक्स इनव्हॉइस, कर बीजक असे सुद्धा म्हणतात. एकूण जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी ची रक्कम ही समान असते. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी ही रक्कम समान असते. उदाहरणार्थ जर कर बीजकामध्ये जीएसटी ची रक्कम 10 रुपये असेल तर सीजीएसटी 5 रुपये आणि एसजीएसटी सुद्धा 5 रुपये. लक्षात ठेवा, करपात्र किंमत म्हणजे ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत. बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत. उदाहरणात नमूद केलेले नसेल तर विक्रीची किंमत करपात्र आहे असे समजावे. जेवढा केंद्राचा कर असतो तेवढाच राज्याचा कर असतो. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही कर समान असतात. जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोन्ही करांचा समावेश असतो.
वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस आपल्या पुढे आहे. या बीजकात वस्तू व सेवा कराची आकारणी कशी कशी केलेली आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसतोय बिल आहे, हे वस्तू खरेदी आहे आणि त्यामुळे HSN कोड या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. घेतलेल्या वस्तू बघा, पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, लोणी. प्रत्येक वस्तूचा आपल्याला दर दिलेला आहे. CGST आणि SGST दोन्ही समान आहेत, तुम्ही निरीक्षण करा. त्याचबरोबर त्या वस्तूची प्रत्येकी किंमत आणि CGST SGST नुसार किती त्याच्यावर टॅक्स लागलेला आहे तोही दिलेला आहे आणि त्यानंतर त्याची एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे. याचं निरीक्षण करून आपल्याला काही रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. बीजकात वस्तू व सेवा कराची आकारणी कशी केलेली आहे ते पाहायचे आपल्याला. या बीजकात पेड्यांचा भाव 400 रुपये प्रति किलो आहे. अर्धा किलोग्राम पेढे घेतले आहेत म्हणून त्यांची किंमत झाली 200 रुपये. पेढ्यावर केंद्राचा कर आहे 2.5%. त्याचबरोबर राज्याचा कर सुद्धा किती येणार आहे, कारण SGST CGST समान म्हणजे राज्याचा कर पण 2.5%. पण या केंद्राचा कर 2.5% दराने आपल्याला किती रुपये झाले ते काढायचं आहे, म्हणजेच 200 × 2.5 × 100 आपण भाग लावू. 100 × 200, 2 × 2.5 बरोबर किती आलं, 5 रुपये. म्हणजेच पेढ्यावर केंद्राचा कर 2.5% दराने 5 रुपये आला. तसेच राज्याचा कर सुद्धा 2.5% दराने येणार आहे 5 रुपये. आणि म्हणून पेढ्यांवरील वस्तू सेवा कराचा एकूण दर 2.5% + 2.5% म्हणून 5%, म्हणजेच एकूण कर होईल 5 + 5 = 10 रुपये. आता आपण चॉकलेटची किंमत काढू. चॉकलेटचा CGST 14%, SGST सुद्धा आहे 14%. म्हणजे चॉकलेटवर वस्तू सेवा कराचा एकूण दर येणार आहे 14 + 14 म्हणजे 28%. आणि म्हणून त्यावरील एकूण कर आपल्याला काढायचा आहे. चॉकलेटची किंमत आहे 80 रुपये, म्हणजे 80 × 2.5 × 100 आपण भाग लावणार. आणि या ठिकाणी भाग लावला उत्तर येईल आपलं 22 रुपये 40 पैसे, म्हणून त्यावरील एकूण कर आला 22 रुपये 40 पैसे. आईस्क्रीमचा CGST 9%, SGST पण येईल 9%, म्हणून सेवा कराचा एकूण दर येईल 9 + 9 म्हणजे 18%. मग आईस्क्रीमची किंमत याच प्रकारे आपण काढणार आहोत. 200 रुपये आईस्क्रीमच्या पॅकची किंमत आहे, म्हणजे 200 × आपण 18/100 याने काढणार आहोत. आईस्क्रीमची किंमत येईल 236 रुपये. लोण्यावर केंद्राचा कर आहे 6%, राज्याचा कर सुद्धा 6%, त्यामुळे आपण या ठिकाणी लिहू लोण्यावर केंद्राचा कर 6%, राज्याचा दर सुद्धा 6%. मिळून वस्तू सेवा कराचा दर होईल 6 + 6 म्हणजे 12%. आता आपण एक उदाहरण सोडवणार आहोत. गॅस एजन्सीने 480 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकास विकला. GST दर 5% आहे, तर ग्राहकास दिलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल, ग्राहकास किती रुपये द्यावे लागतील आणि गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल. GST कराचा दर आपल्याला दिला आहे 5%, CGST दर येणार आहे म्हणजेच 2.5% आणि SGST येईल 2.5%. आणि म्हणून CGST बरोबर 2.5% म्हणजे 2.5/100 गुणिले करपात्र किंमत आहे 480. आपण हे सोडवून घेतलं उत्तर येईल 12 रुपये. CGST 12 रुपये, CGST आणि SGST समान आहे म्हणून SGST सुद्धा येईल 12 रुपये. म्हणून ग्राहकास द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक केंद्राचा कर अधिक राज्याचा कर. करपात्र किंमत आहे 480 अधिक 12 अधिक 12 बरोबर 504 रुपये. ही किंमत ग्राहकाला एजन्सीला द्यावी लागेल. आता ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील आपण काढलं, केंद्राचा व राज्याचा कर काढला. आरती गॅस एजन्सीला एकूण किती सेवा कर भरावा लागेल,
बघा, आरती गॅस एजन्सीला केंद्राचा कर 12 रुपये भरावा लागेल, तसेच राज्याचा कर सुद्धा 12 रुपये भरावा लागेल। म्हणजेच आरती गॅस एजन्सीला एकूण वस्तू सेवा कर हा 24 रुपये भरावा लागेल। एकूण वस्तू सेवा कर 24 रुपये भरावा लागेल। अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल? GST चा दर दिलेला आहे 12%। GST मध्ये CGST आणि SGST या दोन्ही करांचा समावेश असतो आणि म्हणून CGST आणि SGST बरोबर किती येतील आपल्याला? 6%, 6%, कारण हे दोन्ही कर समान असतात। एका वस्तूवरील CGST चा कर 9% असेल तर SGST चा दर किती, तसेच GST चा दर किती? CGST चा दर बरोबर 9%। CGST आणि SGST हे दोन्ही कर समान असतात, म्हणजेच CGST बरोबर 9% आणि SGST बरोबर 9%। GST चा दर बरोबर CGST अधिक SGST बरोबर 9% अधिक 9% बरोबर 18%, म्हणून GST चा दर 18%। एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 580 रुपये आहे, GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल किती रुपयास मिळेल? करपात्र किंमत 580 रुपये, GST चा दर दिलाय 18%, ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत किती? GST चा दर 18% आणि म्हणून आपण एकूण GST काढून घेऊया। GST बरोबर 18/100 गुणिले करपात्र किंमत 580 रुपये। आपण भाग लावून घेऊ, 18 × 580/100 बरोबर GST आला आपला 9 × 293/25। आपण हे सोडवल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 105.48, म्हणजे 105 रुपये 48 पैसे। मग ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत म्हणजेच करपात्र किंमत अधिक GST बरोबर 586 अधिक 105.48, उत्तर येईल आपलं 691 रुपये 48 पैसे। म्हणजेच ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयास मिळेल। सचिनला 4,500 रुपये किमतीवर 28% दराने किती GST भरावा लागेल? छापील किंमत आहे 4,500 रुपये, GST दिलाय 28%, म्हणून आपण एकूण GST काढून घेऊ। एकूण GST बरोबर 4,500 × 28/100 आपण भाग लावून घेऊ, बरोबर 45 × 28 बरोबर उत्तर आलं 1260, म्हणजे सचिनला एकूण 1260 रुपये GST भरावा लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राइब करा। थँक्स।